बहिणी, केव्हा येणार ती शिवादा? मला लय भूक लागली. हे काय आलं की धनी, कुठे गेला होता तो? भूक लागली असेल नाही तुम्हाला? बसा. हे देवा आमचं तुझ्या कारणी लागावं,
अजून आवरलं नाही तुझं? माझं गवत आवरलं पण हिचं आवरलं नाही ना? काय माझं आवरलं नाही भाऊजी, चाक खोटं सांगतो मिश्री मागतोय मी श्रीच काय आता बोल मी का बरं चहा झालाय ना कृष्णाला आलो सर काय का मला चहाची लाज देते बघ की वहिनी वहिनी आधी मला हे सांग तुझं आवरलं का नाही? माझं कवाच आवरलं. हा अरे हा अगं खायला काय काय घेतलंय? तुमच्या आवडीचं समजा घेतले. हा मला वाटलं तुझं. हा बरं का आताच घेतले मी. किती भरलास? काय काय घेतलेस बघू तरी. हे बघ कव्वा धरणं बांधून तयार आहे. काय रे सुनता आलं जाम आत्तीच काय तू घे एवढी घेऊन देणं जातात काय म्हणतोय बघतो. गाडी चुकवून भोके आपलं तयार आहे. मग असं कर गाडीत ठेव बरं का. चल उमर वहिनी दादा आता येळ लावायचं नाही बरं का. चला तर फिरतात मी बघतो तिनं काय काय केले. देवा खंडोबाराया किसना माझा दोस्त असला तरी मी त्याला सख्या भावाप्रमाणे मानतो. तुझी आण घेऊन सांगतो जीवा जीव असं पातूर कंचा भी भला वाईट प्रसंग आला तरी आम्ही एकमेकांनी अंतर देणार नाही. तुझा आम्हाला आशीर्वाद असू दे. राम 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 राम. अरे अजून काय तुझं वय झालं नाही देवधर्म करायचं? जत्रत पैसा खर्च करायचा तू साठवून माझं देणं देऊन टाकी. सावकार देण्या गेलं तिथं जत्रत काय? माणसाला काय देवधर्म आहे का नाही? चल ग वहिनी बघा सावकार वय जमाना घ्या समजा देऊन टाकतो. वजन दिसत या 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 पाटील या तू रस्त्यात मिळत पाटील पण रस्त्यात मिळत चंद्रावर बसायला पाहिजे का सूर्यावर बसायला पाहिजे? अर्धे गाडीत बसायला पाहिजे का आगीर गाडीत बसायला पाहिजे? तर सांगतो वहिनी आता मात्र तुझं ऐकणार नाही बरं का. आपण तिघ मिळून एक फोटो काढूया. तुम्हाला काही याड लागले का भाऊ?
काढायची मला लाज आहे. लाज दादा असताना कसली लाज असते? अव पाला होती. अरे काय रे नजर जागी काढून एक तर काढून घ्या, तुमचा काढून घ्या. कुणाला हात वर करतोस रे? माझी मेवणी भेटली होती त्या सांगावा जायला गेली का गावाकडे? गेली गेली. अरे तुला सांगायचं विसरलो. पारूला घेऊन जसरत नाही हिंडत होती. मग काय झालं? काय झालं? आणि तो कृष्णा पारूला विचारतो, वहिनी कोठे काढती का पाळण्यात बसती का? आता ही काय पाळण्यात बसायचं लहान होय? तू म्हणतो माणसं लई चांगली आहे. सावकार सावकार दुसऱ्याचं मळे घेऊन कशाला रडत बसताय? जाऊ द्या ना, आपण आपल्या दर्शनाला जाऊ. चला. अगं फरक आहे काय होती आपले? हा मला का आता का असून दे काय होई ने? नाही आज डोळे मिटून लई देवाजवळ ध्यान चाललं होत. काय पाळणा बिळणा मागितलं का काय त्याच्याजवळ? आमच्या भाऊजीचं लगीन लवकर होऊ दे म्हणून खंडोबा रायाकडे माझ्या. आता नाही जमायची. अरे तिने तुला कुठे सांगितलं या देवाजवळ मागितलंय तस? तिला काय कृष्णा, तुझी पहिली बायको गेल्यापासून तू दुःखात आहे ते आम्हाला बी कळतय. तर गाडीचं एक चाक मोडलं म्हणून समजी गाडी कुणी बाद करतय काय? दुसरं चाक जोडलं पाहिजे, गाडी हानली पाहिजे. संसार आहे गो बाबा. बरं आता नाही जमायचं मला. नाही कस खंडोबा रायाच्या कृपेनं तुमचं दुसरं लगीन लवकर होईल. आता होईल तर होईल, ते आता कशाला पाहिजे? जो मोर बघू. वहिनी जेवण झाल्यावर जरा गावात चक्कर मारून येऊ का? खाल्ल्याला जिरेल. समजलं समजलं. तरण्यात आता माणसाला एका जागी बसून जमणार कस? लावली का टोचून बोलायला? राही ना जाय. तिने तुला कुठे तसं सांगितलंय? हे बघ, जायचं असलं तर जा, लवकर माघारी पाठच परतायचं आहे गावाकडं. जाऊ का? पसंद नाही दुसरी लहानी मान. काय म्हणणार? का नाही म्हणणार? माझ्या मनाची मर्जी. बाजारात उभं राहणाऱ्याला मनाची मर्जी नसते. असं कोणी सांगितलं? मी सांगतो या. मला नाही ऐकायचं. ऐकावं लागल. पैसा मोजतो या. ठेवा खिशात. कसली गुरमी चढली या तुला? हे माधुऱ्या, अरे तुला काही उपकाराची जाड आहे का नाही? असं काय करू म्हणून त्याच्या मधलं माणसं एकच घेत होता. अहो तुमच्या उपकाराचं नाव दान दुखतीने पदरात घातलंय तुमच्या. असं नाही म्हणणार ती. म्हण नगद म्हणणार अशी नाही. अरे नाही म्हणणार. जा सांगा. चल व्यसन जा वापर केला. तुझ्या प्रीतीच्या घासासाठी मन मन माझ तळमळते बाई ग. मन मन माझ तळमळते तुझ्या प्रीतीच्या घासासाठी मन मन माझं तळमळते. तुझ्या प्रीतीच्या घासासाठी मन मन माझं तळमळते. मन मन माझं तळमळते बाई ग. मन मन माझं तळमळते. भाऊजी या 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 दाजीबाया
आजत केला मुजरा खंडेरायाच्या दरबारी गप गप चला बाई जेजुरीला चला गप गप चला बाई जेजुरीला चला पहिला आजत केला मुजरा खंडेरायाच्या दरबारी ताई रुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण ताई रुण झुण चाल बांधले ने सुन शालू मधुनी बोलऊ मटता ढोलकी मधुनी बोलऊ मटता शरीर सार सळ सळत शरीर सार सळ सळत अब तो काय करू बाई मन मन माझ तळमळत बाई गो मन मन माझ तळमळत भाऊजी या 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 गाजीबा या 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 भाऊजी या 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 गाजीबा या बांधते तुलाच पाहून जी जी रजी रामादा जी रजी रजी जी रजी रजी जी रजी माझ्या गुलाबाचा फुल जरा घराकडे चला किती छान साजनी केला बसा दिलवरा समोर येऊन कवन बांधते तुलाच पाहून हळूच कानी नाव गाव सांगून करा इशारा बजला खुणवून बजला खुणवून बजला खुणवून तुझ्याच घडी भर मैत्री साठी तुझ्याच घडी भर मैत्री साठी काळीज माझ कळवळत काळीज माझ कळवळत आत्ता काय करू बाई मन मन माझ तळमळतय बाई ग मन मन माझ तळमळतय गाजीबाजा या या भाऊजी या 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 गाजीबाजा या या भाऊजी या 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 गाजीबाजा बघता मलाच बाई मदन झोंबला अंगाला रोखून बघता मलाच बाई मदन झोंबला अंगाला झुकत पापणी लाज वाटली काय करू मनात बसला जीवलग माझा होशील का तू जीवलग माझा शपत सांग दिल ढळ मळत शपत सांग दिल ढळ मळत आत्ता काय करू बाई मन मन माझ तळमळत बाई ग मन मन माझ तळमळत तुझ्या प्रीतीच्या घातासाठी मन मन माझ तळमळत तुझ्या प्रीतीच्या घातासाठी मन मन माझ तळमळत मन मन माझ तळमळत बाई ग मन मन माझ तळमळत Yeah, 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 ye
चला आता मला काय माहिती चला की तुमच्याकडे काय काम आहे म्हणून असं म्हणतोय चला चल या की सर राम राम चा घेता का नंबर घेतो पण आता नाही का किसकी चा घेतल्यावर आता झोप येत नाही मला पर आता रात कुठं आहे उजेडाय आले की बाप्या स्पेशल चांद्र तुम्ही बसा की कस काय वाटलं आज माझं काम तुम्हाला झाक झालं की तस नव्ह आज खंडोबाच्या साक्षीनं पहिल्यांदा आज बोर्डावर उभे राहिले म्हणून विचारले तरी बी चांगलं झालं मधल्या गोंधळानं लई इरस झाला असेल नाही तुम्ही अहो चालय राड करायची सवत नाही त्याला पण आज चांगली चिरली सबर का तुम्ही ती तर काय लईच वाढ आहे मेला जवा तवा पैशाच्या आणि सावकारकीचाच गुरमीत असतो सारखा लाळ घोटायचा माझ्या मोर आज ठरविलंच होत मी सार म्हणजे पहिलं भांडण बिंडण आहे तुमचं अहो भांडण कसलं त्याच्याकडनं थोडस पैसे घेतलं त्यापासून नजर ठेवली त्यानं माझ्यावर असल असल अहो पाई बघितलं की आंधळाच होतो तो मी कुठे राहत देते आता नाही वाटलं यायचं माझ्या पर जाऊ काय कधी आला तरी या आमच्या माणिकवाडीला आता कुठे खेळायचं म्हणाय तू पुढल्या आठवड्यात कासारवाड्याला आहे ना अहो म्हणजे आमच्या माणिकवाडीपासून एक खोस मग यायलाच पाहिजे वाट बघतो ना बर अहो पर म्हटलं गावात आल्यावर कुणाला भेटायचं म्हणून विचारायचं खरंच की जाधवात किसना म्हणलं की कुणी बी सांग आणि गावात शिरताना उजवी हाताला पहिलाच एक मोठा मळा लाग ते माझ मळ्यातच अपुरच्या सांगितलं ना नका आता दादानं वहिनी वाट बघत असतील जायचंय गावाकडे टाक टाक याच मग मालिक वाढेला दोंडीबा काय सांगू तुला खंडोबाच्या जत्रेला असं माणूस लोटलं तर असं म्हटलं तर शंभर एक खेळ तरी आला असेल बघ जत्रेला आईच्यान सांगतो असली गर्दी आपण जालमा कधी बघितली नाही म्हणजे ह्याच्या कधी जत्रेला गेलो होतच वाटत येल तू रे पण अशी जत्रा कधी भरली नाही या पुढे कधी भरणार नाही तू बघितली असतीस तर तुला देखून दिसली असती अच्छाट माणूस बाबा अरे मुंगीनं शिरीन म्हटलं की तिला तिकून जागा नाही गाड्या काय सायकली काय चहाची दुकानं काय राट बाळणं काय छा छा जिकडं बघावं तिकडं माणूस आणि जत्रा माणूस आणि बाजार बाजार आणि माणूस माणूस कुणाचा पत्त्या कुणाला नाही पहिल्या पायरीला आपण फिरून गेला बाबा ते बघून हे बोल घेवड्या तोंड बंद कर अरे कवा येतात तुझ्या साबणाला फेस आणि कवा व्हायची माझी दाढी गाडीला जायचं हाय मग कवापासून मी सांगतोय दहावशीत गोटीत बटल्या साबणावर बुरुज गोटीत बटलायची ए आमदाच्या वर्षाला तर येईल का फेस येईल येईल आज येईल अरे येईल काय माझ्या तोंडाला आला येऊ दे येऊ दे अरे साबण आहे का सॉंग आहे अरे इकडच आणलाय ना इकड चांगला चवली मोजून आणलाय तो साबणवाला साहेब म्हणाला एकदा पाण्याचा बुरुज घेऊन याच्यावर फिरवला की ह्याला दरदरून फेस सुटेल सुटेल हे बघ ह्याला पाण्यात बसू ढोर बसले वाणी अरे येड्या तुला शाणा म्हणावा का येडा म्हणावा इतका मोठा साबण दोन आणायला आणला शो काय गुणाचा असेल वाट 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 तोंड चालवण्यापर्यंत डोसक चालेल की चला आटप नुसते पाण्यानंच कर का मी तशी सुद्धा करतो की मसर का बाजार जात नाही असं ये मोर अरे अरे आता अरे तुम्हा सामन्यांची भरती करून मी काय झोळी घेऊन हिंडू काय गावात रिन काढताय तुमच्या आकला कुठे गेल्या होत्या अहो ये असती सावकार म्हणून म्हणतो या माणूस
अरे सावकार तुमच्या येळाला जागतो, तुम्ही नको का सावकाराची येळाला जागायला? हे काय नाही, एक मुठभर धान कमी करणार नाही. अहो मग थोडी सवड तरी द्याची. सवड? अरे 7 वर्ष सवड दिली की आता काय पोराला पोर झाल्यावर आणून देणारच काय दान? नाही नाही नाही, काय बी करून मोहल्या सुगीला आणून घालतो सावकार. नाही जमायचं, आज सांच्याला समजा दान माझ्या घरात आलं पाहिजे. तुझा काय बी ऐकणार नाही. चाल साहेब. हाय रा पांड्या. देतो की सावकार, 2 दिवसात देतो. 2 दिवसात देतो? ह्यो काय शिप्याचा वायदा आहे काय? उद्या सकाळी तुझे मस वडून आणणार. नगर नगर त्याशिवाय तुम्हाला सावकाराचा हिसका काढायचा नाही. काढा तू क्या? तू का आणता? तेवढं बैल देता का सावकार? उद्या नांगरटीचं काम आहे, लई खोळंबा झालाय बघा माझा. काही लाज वाटते का तुला माझ्या दारात यायला? अरे वस का पडणं तुझी जमीन, मला काय त्याच. पैसा टाक आणि बैल घेऊन जा. भरारी मारन आले पाखरू इते घुट मळते. बापू. ए बाप्या. काय गे, काय लागले तू रडायला? अरे आवरलं पण हाय तुझं. हे तुझी जवळ तवा गाई, जवळ तवा गाई. वाई जरा आम्हाला मी नकरा करू देखील. इतक्या नकरा कशाला रे? तुला काय कुठे दावाय न्यायचं हाय वय? आता आम्हाला कोण दावाय न्यायचे बाई? तुला दावाय न्यायचे ना? मग तुझ्या संघ राहणार आम्ही. मग आम्ही छान शुळकीपणा करणे येत की. बकले हे बकले काय हे जर माझी इकडे बघ. मी नाही जा. बघ की ग माझी शोपत आहे. बघ सुटली म्हण. बघ सुटली. बकले हे बकले काय सांग. नाही म्हणजे लई ना आम्ही दिसतेस. बघा खरंच माझी शपथ लई ना आम्ही दिसतेस. आता माझी बाई ग तू देवा भगवंता एवढं या माईचं माझ्या बाईचं लवकर लगीन कर रा बाबा. तुझी खाण्याला रान वट्टी भरतो. बघ बाप्या लई तू आउटपणा करू नकोस. बघ आता का बाया यात काय तुझा आउटपणा केला मी? काय काय ये नाही म्हणजे आता कुणी लग्नाला तयार झाला आज तर नाहीच म्हणणार म्हण की तू. बकुळे कोण लागले ते फटाटा बार काढाय. अरे सरकार. सरकार मालिकवाडीच वय. अगं वय की ग बाई चौरी. राम राम सरकार. राम राम. वा अगं बया 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 काय घाबरलो मी. मला वाटलं माझी शिकर होती काय कोणाला. अरे तुझ्या शिकरीला बंदूक काय करायची? नुसता आवाज फरकी. आमची शिकार इतकी सोपी नाही सरकार. खरं म्हणा पण इथं काय करताय सर? इथं म्हणजे तुमच्याकडेच निघालो की आम्ही. इथं घर जवळच आहे म्हटलं तुमचं. सवाई जर आंघोळ करून नीट नेटकं निघावं कसं ग. असं बकुळा तू सर माय सांग आणि तुम्ही आवरून यार सगळी. यशवंता तिथली घेऊन ये मळ्यावर घेऊन. बरं का चल बस्या. बाबा पाहा या गाडीत जरा धाव तुझं पाणी. चल चले उतरा. आणि ही आमचं शिवार. बार ते अगदी चित्त पाहतो. सरकार तुम्हाला शिकारीचा दांडगा ना दिसते. दांडगा कसला हाय झालं तसा कुस्त्याचा बिन तमाशाचा बिन. पर शिकार म्हणजे हुकमी बर का. या म्हणजे नेम चुकत हाय म्हणा की ते का चुकतो की कवा कवा. म्हणून काय तुम्ही त्याला सोडणार हाय वय. एक नेम चुकला तर दुसरा. नाही हो काही एक एक सावज लई चपळण सावज. नाही म्हणजे नाहीच गावत. मग द्यावा लागतो नाच सोडून. पर शिकाऱ्याच्या जातीला हे नाही शोभत. आपण बी जावाच्या सावजाच्या मागण मागण. हे अहो एवढी काय जरूर पडली. एक नाही आपल्याला काय.
शिकाऱ्याला सावजच काय कवती धनी या काय रे सोनत सगळी माणसं आलेत या या म्हणजे या उतरा की खाली ए धापात खूप चहा टाकी बघ कुठे राहिले का नाही म्हटलं गडी माणसांनी चहा करायला सांगितलं म्हणजे मालकीन बाई होती पर देवा घरी गेली दोन वर्ष झाले बाळणपणाचं निमित्त झालं मग दुसरं लगीन त्याने केलं दुसरं लगीन करायला मनच केलं या 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 काय झोप झाली वाटत मग काय अजून झोपाय पाहिजे तो बघा ते दिस बुडेल दुपारचं जेवण लय म्हणजे लय झालं बघा रात्रीच्या खेळाचं धसकन असत ना 7 वाजेपर्यंत झोपल्यास काय वाटलं आमचं शिवार झाक आहे का नाही असं वाटतंय की हा तमाशाचा धंदा चढावा आणि ह्या शिवारामध्ये येऊन राहा मग राह खरं देवाच्या काय बी कमी नाही इथे काय दिये तुला दुंडून दुंडून थकलं वर्जनी काय म्हटलं माझं घरात बघितली दारात बघितली तू तमाशा करायचं नाही का फुरे फुरे तू सामानाची आवर आवर कर गाडी जुंबर अगं आवर आवर काय करायची त्याच्यात गाडी जुकून सामान सुद्धा भरलं लईला म्हटलं आवपासून उभं चल वर्जनी राम राम कुणी करायचं राम राम की अंग वा मोर बर येत्यात मागणं बर बर हा गाडी काय तुम्ही विसरला की आमच्या संघ कुठे काय वाडाला काय येड का खोळ नाही नाही जमायच नाही जमवलं तर सारं जमते अपर हित कोणी पण नाही ना बरं या करातीने काय होणार येत आहे सण शपथ आहे माझी तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणत हा पर तांबड पुटाच्यात परताय पाहिजे बरं का मला मग परता की मी तिथं तुम्हाला काय बांधून नाही ठेवायची नाही आपलं सांगितलं मग येत आहे सण येऊ चला दिलदार मी तर गावला मला हो दिलदार मी तर गावला मला माझा मल्हारी ग नवसाला पावला माझा मल्हारी ग नवसाला पावला दिलदार मी तर गावला मला हय दिलदार मी तर गावला मला हे दीदी र रामा दादी र हे दीदी र रामा दादी र माझ्या घराकडे जरा तुम्ही चला तिच्या घराकडे चला आता घराकडे चला बाई घराकडे माझ्या घराकडे जरा तुम्ही चला बाबा गेल्यात तालुक्याला बाबा गेल्यात तालुक्याला आपल्या फिरतीत आई संग बोला आपल्या फिरतीत आई संग बोला माझी तयारी हाय लग्नाला माझी तयारी हाय लग्नाला दिलदार मी तर गावला मला हो 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 दिलदार मी तर गावला मला हे दीदी र रामा दादी र हे दीदी र रामा दादी र हे दीदी सात जन्माचा आपला ह्यो जोडा
सुपारी फोड़ा, सुपारी फोड़ा आता सुपारी फोड़ा, सुपारी फोड़ा आता सुपारी फोड़ा। सात जन्माचा कपला ह्यो जोड़ा, देवा साक्षी न सुपारी फोड़ा। पाकरावाने उडून गेला ते कळलं सुदीक नाही। खरं खरं सांगतेस का? हा तर खोटं बोलायची सवय नाही बरं का आम्हाला। बर तांबड पुटाची येळ झाली, शेताकडे कामालाही पडल्यात, तुमच्या संग बोलत बसून बागायचं नाही आम्हाला। बर जाऊ काय वय पर परत का भेटणार? हा आता भेटतो की सवड गावली म्हणजे खरंच। बर जातो। बर बर ये अग गेले किती आता का? अग लई भी बघत बसून ये, नगर लागल की मरते। बाप्या अस चावट्या सारखं बोलू नकोस। आता का भैया यात का चावटपणा केला मी? अग गेलं ग, गाडी जोडाय पाहिजे, चल बघू लवकर। अग चल ग, असं काय कर हमर, चल ग बाई आता आहे ना हमर। आता काय करावं हिला खातील मारा। फारुख किसना आला या जेवायला वाट बघू। किसना काल धरणं कुठे गेला होता? गावाला गेलो। कंशा हेच की कासरवाड्याला। काय काम होत? काय नाही, उगीच गेलो तो। उगा खोट बोलू नका, समजत हवं आहे मला, चाललंय हे बरं हवं। अशाने एक दिवस जन्मात न उठशील। आज दोन दिवस झालं तुझा मळ्याकडे पत्त्या नाही, उसाला पाणी कुणी द्याच? उद्या ऊस वाळून गेल्यावर तू काय चुलवानासाठी जळण करणार आहेस? तुला वाटत असेल की कोण बोलणार, शानपणशी घेणार, पण काय करू, जीव राहत नाही म्हणून बोलतोय। पण राहू दे की आता, निवान दोन घास खाऊ दे तिस। मला भी समजत या पारू, पर कवा तरी आणि कुणीतरी बोलाय पाहिजे ना। पर आताच बोलायला पाहिजे काय, मग माप वेळ असतो की बोलायला, तवा बोलावं।
जरा भाकरी देऊ भाऊजी. नको मला, भूक नाही. अरे तू का उठलास? मला भी भूक नाही. हा बस गुमान, मला शिकू ते भूक नाही. वाढ दे त्याला बी. आणि काय चाललंय हे पोरा चोरावानी? रुसताचा काय, फुकताचा काय? बघ की गंमतच आहे तुम्ही. गंमत बस ते समजा. राहू द्या, उद्या उजळायच्या आत मळ्याकडे जाया पाहिजे. हा मला माणसं सांगितल्यात. हा जातो की. हा इथेच आपुली दडली दौलत. परंतु पुरात हिम्मत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत हवी परंतु उदात हिम्मत हंतु उदात हिम्मत हो इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत येईल त्याला घ्या रे साथी साथी घ्या रे साथी कष्ट खोदले आपल्या माथी ही छाती अन ही, ही माती नशीब आपले आपल्या या रक्ताची तुमच्या किंमत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत आमच्या पाठी या मायेला माया मोठी जीवटाक पण हिच्याच साठी माया घेरे माये पोटी भाग्य विजय परी उठेल चमकत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत बघता दौलत मर्दा कुलशील मर्दा कुलशील मर्दा कुलशील तूच तुला रे घडीत भुलशील माय पावता किती रे घेशील उमाप भरल्या सुखात बुडशील लावपणाला अवघी ताकत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत Thank you.
बर तर बर नाही तर काय झालं असतं कुणाला ठाव. अगं येडी का काय तू, बैल काय करतोय मला. पर जनावर संघ अशी मस्ती बरी नव. पण मी काय त्याच्या संघ कुस्ती खेळायला गेलो होतो आणि ते पोरग मेला असत म्हणजे. अगं रानात वावरायचं म्हणजे पुरुष माणसानं असं कपाळाला कुकू लावून चालत नाही. लईच भित्री आहेस बघ. अगं तर कोण हाय काय पाहिजे मावशी. उद्या मोकळे आहेस ना. घरातलं रवं घेऊन नानं वाडी बाजारला जायचं आहे. सात आठ बायका सांगितलं त्या. मी जाणार आहे, मंजी जाणार आहे, किशनी जाणार आहे. येईन की पर असं बाहेर ना का आत येत नाही. पोरं जेवायचे आहेत. बरं पारू आपल्याकडं साट्याला तांबड्या मिरच्या आहेत ना. आहेत की मग उद्या बाजारला जाताना घेऊन जा. नागी बाई संसाराला राहूंगा.
कोण सावकार? या या काय रे शिवा, काय लाज वाटते काय तुला? धाडा निरोप धाडून बी आला नाही घराकडं, काय पालखी धाडायला हवी काय तुला? आलो तू सावकार, पण आपली गाठ पडली नाही. अरे माझी गाठ पडूस तू थांबायचं होतं. पती जाऊ द, पैसे कवा देतोस माझं ते बोल. सावकार असं बाहेरच काय बोलतायस, आतमध्ये तरी या. आत हा इथंच बरं आहे. काय चव्हाट्यावर ऐकायला लाज वाटते काय तुला? आधी माझं पैसे टाक नाहीतर सगळा गाव गोळा करीन. बघा वाईस थोडीशी सवड द्या मला. अरे सवड किती द्यायची? 10 वर्ष, 20 वर्ष का 40 वर्ष? तसं नव्ह, एवढा रोजगार लागत सवड. तुला रोजगार लागायचा कवा? हे काही नाही, आत्ताच्या आत्ता माझं पैसे टाक नाहीतर माझ्याकडे घाण असलेलं घर खाली करून तू बाहेर वागवतो. कुणाला घर सोडायला सांगताय का? अरे ज्यानं रेन काढलं त्याला. अरे काय काळीच बळीच आहे का नाही तुला? अरे काळीच घरी ठेवूनच सावकारकीचा धंदा करतो मी. पण तू कशाला म्हणजे तोंड घालतोस? तुझा काय संबंध? काय संबंध? अरे चोरला भाऊ मानतो मी याला. अरे असेल, मला काय त्याच? माझा अगोदर पैसे टाकन मग वाढूस का? नाही बोलायचं नाही. समजा पैसे चुकतो होतील आता गुमान घराकडे जायचं. अरे सवा पैसे चुकतो होतील, मला आत्ता पैसा पाहिजे. आत्ता होय? पैसे काय छाडायला लागलास होय? हलवून पाडायला 2-4 दिवसात व्यवस्था होईल. नाही झाली तर? आता मी सांगतोय ना, होईल म्हणजे होईल. नाही झाली तर मग बघतो काय होतंय ते. बघतोय मोठा आला सांगणार. वहिने आले नाही अजून? नाही. आणि तू कसा आमच्या पारला भाई वाऱ्यावर बसू नकस, आज जाऊन निवांत पड. काय म्हणतोय उपाय? काय म्हणणार, लई कटाळा आलाय असा हातपाय बांधून पडल्या गत राहायचा. आज तू लई की येळ केला? त्या बायजा मावशीची खरेदी होती ना म्हणून पत्ता येळ झाला. हे बघा अंधा काय. आणि तुझ्या चुडीचं कापाड? नाही अंध. ते का? ते का म्हणजे पैसे लगत केलाच पडलं सारखं. मला नग, मी नाही घालू. आता लहानग्या पोरावणी रागाचा पारा कसला उचलतो एवढा तुमचा? मी आणीन ती मोरल्या बाजाराला. मी बी तवाच घाली. असं काय करता येड्या गर? बायकोच एवढं ऐकायचं नाही. आपलं तेच खरं करते. लाजाही काय झालं आणि एकटक टक लावून काय बघत होती? काय याद आली? कशाची? आपल्या लग्नाची. एकटा कमी देखना आहे मीठ मिरच्या वावाळून टाकत ना असं कवा बघितलं म्हणजे? बायकोच्या नजरेनं बघा म्हणजे काय? पाडू खरंच तुलाही दिसली आहे, नुसती रूपानच नाही गुणानं सुधी. असं एकमेकाकडे टक लावून बघत बसून पाठ भरायचं नाही. तुझीकडे बाप त्यांच्यासाठी हाय दोन भाकरी. कृष्णाचा बी हाल चालले, दुधातुपात वाढल्याला घडी त्यो त्याला येणाकारणी वनवास आमच्या संघ. त्यानं आपल्या पोटापुरतं आणून दिलेलं दान बी आपणच खाऊन बसतोया. किती डाव त्याला सांगितलं की तू आपलं तुझ्या घरातच शिजवून खात जा म्हणून, पण त्यो काय आपला हट सोडाय तयार नाही. त्याला काय हाऊ चाली कुणास ठेव? आमच्या संघ आपलं बी हाल करून टाकित जातो. काय रे झुंदळ? ते कशाला? कशाला म्हणजे पोटाला. पण तुला कोणी सांगितलं? ऐकलंय मी समजे. अरे एवढं जर मला परक मानता तर जीव तरी का लावता म्हणतो मी. तसं नव्हतीस ना मग तू कुठे कुठे ठिगळं लावणार आहे आणि किती दिस करणार?
हे बघ ताकद असं पात्र करणार आहे मी. तुम्ही दोघं मी माझं थायसा नव्हत. अरे होय तू आमचा थाय आणि आमचाच राहणार. पण मला ह्यातनं काहीतरी वाट काढली पाहिजे. सावकारानं केलेला तमाशा बघितलाच नव्हत. म्हणजे सावकार आला होता? आला होता. निघता आला नव्हता. तमची आडी गाजवून गेलाय माझ्या नावानं. अरे भैर कृष्णा त्यांच्या आधारावर त्याला 4,000 वायदा केला. ते भूषाल तो पण तुझं पैसा मी घेणार नाही. नाही केलंस बाबा आमच्यासाठी. रक्ताचं माणूस सुधी इक्त करणार नाही. इक्त तू केलंयस. पण आता माझं मला काहीतरी बघाय पाहिजे. म्हणजे काय करणार आहे? ममईला जाणार आहे. ममईला? ममईला? हा. माझं ऐक शिवाजा, 1,000 डाव तुला सांगितलं. माझी इतकी जमीन आहे. दोघं पिकसूया. काय कमी पडणार नाही. नग नग कृष्णा दुसरी जमिनीचा व्यवहार नग. अरे पण तिथं तर रोजगार मिळणार आहे का? आज नाही उद्या लागल. आपल्या गावातली 10 माणसं राहतात तिथं. त्यातलाच मी ये. म्हणजे ऐकणार नाहीस म्हणकी? नाही आता मी कोणाचंच ऐकणार नाही. अरे मर्जी बाबा तुझी. वहिनी तू आणि कसला विचार करते? त्याला जसं वागायचं तसं वागवतो. स्वयंपाकाचं बघ बघ मला भूक लागते. आवा उठा की आता. आवा उठा आता. समद गाव जागा झाले. तुझी खूप चालली आहेत वाटत अजून. उठा आता. नाही उठणार. अजून तुला म्हणलं की नाही उठणार सांगून ठेवतो. आता गो बया बस साडी पडली तुमच्या त्या लावणीवर आणि तमाशावर. घरात गिन्नी मागितली खर्चाला तर कपाळाला आत्या पडतात. आणि त्या तमाशाच्या मृत्यावर घरला कुठला पैसा आणता सवर? उठा आता. नाही उठणार. आता मात्र तोंडा झाले ना मी दम देऊन आलो. आणखीन एक लावणी मग नाही तर माझा पैसा टाक. असं वय तुम्ही असं उठणार नाही का दमधाऱ्या जरा. हा काय व कोण चंद्री की होय? कोण चंद्री आणि कुणाचा तोंडा देत असावा? हा लाज आबरू आहे का तुम्हाला? चंद्री? कोण चंद्री? आणि मला तर विचारत असावे कोण चंद्री. काय व तमाशा बरोबर बाटली बिटली घ्या लागला सका काय? काहीतरीच काय काहीतरीच हवा. मी स्वतः माझ्या कानाला ऐकलंया झोपत बडबड तसा. चंद्रे लावणी म्हण तोंडा दिन काय झोपत तोंड बडबडलं असेल ग बरे झोपत तोंड बडबडल. व देवाच्या नावात कुठे तोंड बडबडत नाही. चला फोन धुवून घ्या चला आणि चहा घ्या चला. आता नागू सावकारला कशाला बोलले ते बघून या. राती माणूस येऊन गेला आवरा लवकर. नागू सावकार त्याने कशाला बोलावलं बा? केला असतो दाढी तर कालच कमिशन आलो मी. मग त्याची मस्त्र भादरायची असतील. लय दुसरी जमलेलो तुमची नि तिची. बरं ते राहू दे. काम काय विचारून घेतलंस का? विचारलं. कुठं तालुक्याला जायचंय म्हणत होता. तालुक्याला? होय. तालुक्याचं काय काम काढलं बा? नाहीतर याची लईच झंकत असतात माझ्या माझ. होय. आणि तुम्हाला तरी काय उद्योग आहे वा? माकडाला शिपूट असते का नी? तसं आपण बी हिंडाव बघा त्याच्या मागणं 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 मागणं. तुळसा तुळसा मी गावाची करतो तू माझी कर. बरी भेटलीस बाई. लग्नाची घाई झाली होती मला म्हणून तुझी गाठ पडली. आणि मी बी नवस केलं होतं पण तुमची गाठ पडली. सांगून ठेवतो बाजारला निघाले असताना व दोंडीला तक्कूच आणि टोपडे घेऊन या. शांतीचा धगा फाटला या. चोबी घेऊन या. शिरप्याची पाटी फुटली या. ती बी आणा. पत्र्याची आणा. फुटायची नाही. आणि तुम्हाला काही नग का व हिऱ्याने विचारतायचा? माझं बी लुगडं फाटलं या. ते घेऊन या. हा वडीला खण बी आणा बरं का? झालं सांगून. झालं नाही तर आणखी काही राहिलं असेल. झालं म्हणतोय ना. जावा जावा तू आणखी खुळून या. जावा चहा करते. जावा गरम पाणी ठेव. अगं एवढं वाईट वाटून काढित. मला माझ्या जीवाची काळजी नाही बघ. आपल्या गावची कितीतरी माणसं आहेत तिथं राहील त्यांच्या पद्धतीने. सांभाळून राहा. आणि हे बघा त्याच्यात तुरीची डाळ तांदूळ दुंदळ्याचं पीठ तिखट सगळं बांधून कशाला देऊ. शिवाजा
अरे आलो आलो ए शिवदा अरे आलो आलो अरे पर आमच्या पाहुचं पुरण कुठं आवडतं या अरे पर अरे नाक्यावरची गाडी चुकली तर आगीन गाडी गावायची नाही मोर उभय उभय चल बेगी बेगी चल लवकर गेल्यावर काय करू नका काय काळजी करू नका सर येतो चल सावकार तमाशा तुम्ही उगत चुकवला बघा कार काय बाई होती म्हणता बाई म्हणजे बाईच होती अहो तमाशा सरला तर मंत्रल्या गत बोर्डावर नजर रोखून भुईला चिपटून बसलो होतो तमाशातल्या सोंगाड्यान जेव्हा मला छटकला तेव्हा उठलोन घराकडे सुटलो कंच्या भागातली होती रवारी लईला आमची तिकडली ममई कडली होती असं नाव काय तिचं नाव गुलाब वसई करी गुलाब वसई करी होय अरे आपल्या बकुळ्या परी सुजवी होती का बकुळ्या कुठली बकुळा घेऊन बसलाय का तिच्या परी सुजवी बघायला तिकडे ठेवलं ना तर हाऊसफुल जत्रा उलट इतकी देखणी खरं म्हणतो खोट्या कशाला चालू तुमच्या गळ्याच्या आली आणि नाच गाण त्याचं काही विचारू नका बोर्डावर अशी भिंगरी वाणी घुमत होती खरं सावकार तुम्ही पाहिजे होता तुझं डोळं निवला गंग्या औंधाच्या उंचाला बोलवूया का तुला इथे बरोबर जरूर बोलव अहो समजा गाव खुश होईल तुमच्यावर माझ्यावर तुमच्यावर म्हणजे असली बाई ठेवली ठेवली म्हणजे असली बाई आणली म्हणून पहिलं तुमच्या आणि मग त्या बाई वगैरे सावकार किसण्या काही खो घालणार नाही ना बकुळ्याच्या गळ्याला लागलाय म्हणून म्हणतो पंचा ठराव मांडायचा पहिला मान माझा आहे म्या एकदा ठराव मांडला चंद्र आणि पंच निष्ठा हात वर करतात किसण्याला विचारतय कोण आज सकाळी शिवा पवाराचं पैसे द्यायला आलता माझ्याकडं पैसे दाखवून मला विचारतो आता हे घ्या पैसे आणि फाडून टाका तर उद्या सावकार हत्तीनं आपल्या चालीनं चालावं शिवा पवाराचा दोस्त आहे नवयो आतली भानगड तुला नाही कळायची शिवा गेलाय मुंबईला ऐक किसनाला आशीर्वाद म्हणजे मला मी इकडे सुखरूप येऊन पोचलो एक हंगामी काम मिळालेलं हाय खंडोबाराया पावला सर बाबा सांच्याला रोजच्या रोज पोटापोट पैसे मिळत सवड काढून 20 रुपये म्हणून पाठवलं हाय मोहरल्या महिन्यात कामाचं पक्क झालं अजून पैसे पाठवीन गाव सोड बरं झालं कामावरनं सांदकानावर आलो म्हणजे तुमची बी याद येती हा येऊन कुणाला सांगतोय पर काय करणार घराकडे ध्यान असू दे
सध्या काही दी सावकाराला धरणे ह्या व्यवस्थेत मी आहेच. उलट टपाली ताबडतोब खुशाली कळवा, पारूला आशीर्वाद, तुझा शिवाता. आणि काय म्हणतोय, मनी ऑर्डर मिळाली म्हणजे पारूला म्हणावं पहिली दोन चांगली धडूता अंगावर घे, आता फाटकी कापड अंगावर घालायची नाही, तिला बजावून सांगणे शिवाता. काळजी म्हटली एकदाच वहिनी. हे वहिनी ऐक, म्हणजे आम्ही एवढी आनंदाची बातमी सांगितली आणि तू रडतीस होय? त्याच्याबद्दल नाही भाऊजी. मग नशिबान आमचं काय केलं, रोजगार पैठणचं लय हाल होत असते. अगं पण काय करणार आपण त्याला, हट्टानं गाव सोडून गेलाय तू, तरी बरं काम धंदा लागलाय आता. भाऊजी त्यांनी आजच्या आज एक उलट टपाली बा. काय म्हणावं, मला इकडे पैशाची काय विनड नाही, माझं एकवीस काय कस बी होईल, पण तुम्ही मात्र जीवाचा हाल करून घेऊ नका सा, जीवाला सांभाळून काम करा. जोशीला नवा ठेवायला काय झालं, आणि आठवणीनं आणि एक गोष्ट लिहिणार आहे मी त्याला. ते काय हो? हा तुला नाही सांगायला जमायच ते, पर एकदा का त्याला कळलं का असा खुलल असा खुलल त्याला लिहणार आहे का मम्मीसन एक नव्या फॅशनचा बेस्ट पाळणा पाठवून दे. वहिनी मला पहिले हे सांग, तू कामाला जायचं बंद का होणार? का लिहू शिवाद आला तू माझा ऐकत नाहीस म्हणून? पर पोटापुरतं राबलं माणसाने कुठं बिघडलं भाऊजी? नाही जमायचं. लय कौतुक करू नये जीवात, माणूस पांगळ होते. ऐकणार नाहीस म्हण की तू बी तेजीस बायको म्हणा. पोत भरून पैसे मिळायला लागलं तुमच्या भावाला, मग नाही जायची कामाला. आणि मी बरा जाऊन घेईन, चल पहिली साखर दे. बकुळा बत्तीस गावकरणीची पार्टी आमच्या गावात नग. हा बकुळेचा तुमचा वाद आहे म्हणून तिला आता नाव ठेवताय, तिचा जिथं तमाशा असा तिथं जीव टाकत जात होता की तुम्ही? तोंडावरून बोल किसण्या, तिच्या माझ्या खाजगी भांडणाचा इथं काय मन नाही. बत्तीस गावकरणीला या गावात पाऊल टाकू देणार नाही. काय गावा अंधन दिले का काय तुम्हाला? बकुळेचीच पार्टी यायला पाहिजे, हवा आम्ही बी पैसे मोजल्यात चुकून आहे. थांबा, गावकरी मंडळींचं काय म्हणा आहे ते तरी ऐकून घेऊया. सावकारांनी एखादा दुसऱ्या पार्टीचं नाव सुचवावं. गंग्या कुणाचं नाव सुचवतोस? गुलाब वसईकरणीला सुपारी द्यावी. हा आमच्या बाजूनं गुलाब वसईकरणीला सुपारी गेली. गेली पाटील, मंडळानं जर वसईकरणीला आणली तर मी स्वतःच्या खर्चानं बत्तीस गावकरणीला आणणार. हा बसा थांबा, सावकारा बाजून वसई करीन आणि किसनाच्या बाजून पच्चीस गावकरी, ह्या दोन्ही पार्ट्या बोर्डावर एकदम खेळतील. काय गावकरी मंडळी? जी उद्या निघायचं. कुठं? कोल्हापूरला जायचं. कशाला? वसई करण्याची बारी जिथं असल तिथं तिला हुडकून तिला आवाज न द्यायचं, बारी द्यायची मग याय. वय वय पण सावकार पिशातच चुकलंच बरं का, त्यानं असं वाग आहे ना. जाऊ दे रे, त्याला अजून माझा हिसका मी धावलं नाही. हे बघ उद्या सकाळी भल्या पाठ निघायचं, तेव्हा गाड्या जोडून तयार ठेव. जी हा गाड्या जोडतो मी. काय ग मावशी, स्थानिक डॉक्टरला बोलून घे बघू. अरे बाबा आम्हाला काय सुधरत नाही, तरच होत आहे बघ तिला. आता जातो तालुक्याला घेऊन येतो डॉक्टर. शिवादार तार करू का? तुकडा आपण जाईल की. अरे तसं भ्याचं काय कर, तुम्ही वहिनीपासून जाऊ नका. कुठं तुम्ही बसा बरं का, मी येतो डॉक्टरला. हो बघा पुन्हा तुमचं वाचलं जाणार. सावकार तो बघा आंब्याच्या झाडाखाली तो सट्टा दिसतोय. अरे वय किर आज बरी सर तोंड सुखवतो या. बघ चुंदळ्यातलं गुमान सुट. मी आलोच बघ बाजार दोन महिन्यानं पैसे देतो म्हणून घेऊन गेला. हा वरी सर तोंड चुकवतो या. बरं आता गावला ना बघा.
हे सावकाराचीच गाडी का? अरे वय वय सावकाराचीच गाडी. हे सावकार पैशावर लई वाईट रंगा बोलला होता माझ्या बाळा. आज काय आताच करतो थांबा. कुणाची रही गाडी? अरे याला आई बा आहे का नाही? आलाच मग लई सोडली या हसडायला पाहिजे काय? त्याला छातडावर केस लागतात सावकार. निकाम नाही ते. कुणामोर बोलतोय? ठावा आहे ना? हा ठावा आहे. मला बोलाय येणार नाही. रिनवाल्याशी दम द्या अगोदर गाडी बाजूला घ्या. येणार नाही. काय करणार आहे सर? अरे ते खाली येऊनच जावतो तुला. थांब. अरे मी भी बघतो की तुला काय सावकार रामपारात कशाला भांडण करताय? उगाच हुंडण लागत करू नको. शिंग मोडून हातात दिस. हात लावून बघ. यात मातीत आलो मी जन्माला. अरे काय करतो जाते गो मागीस खासून कशाला खरं सांगतो तुझ्या सावकाराला. गाडी पहिली बाजूला घे. मला शिकवणार अजून जन्माला यायचं. गाडी काल बोर गाडी काढतो. गाडी बैल चालायची आहे. इंजिन चालायचं नाही. संजय जी गाडी त्या खिडक्याच्या मोर गेली पाहिजे. तुला जमतंय का नाही मला सांग. त्याचा कासरा माझ्या हातात घ्या. काय नाही ग काय नाही ग असं काही तुझ्या शरीरीचं सांग. बायकोनी भांडण ना ग. मोकळी अहो माझे तर हात पाय गळाटलेत बघा. अहो तिचं नवरा भी इथं नाही. त्याला तार करू का? नको नको काळजी करण्यासारखं काय नाही. आणि घाबरून जायचं काय? बाई मोकळी झाली पण मूल मात्र दगावलं. म्हणजे पोरग वाचलं नाही. अरे असं वाईट वाटून घेऊ नकोस. बाई मोकळी झाली हेच नशीब समज. डॉक्टर साहेब माझ्या बहिणीचे जीवाला काही धोका नाही. नाही काही नाही पण दोन चार दिवस त्यानं जरा सांभाळलं पाहिजे. हे बघ ह्या चिठीमध्ये जी औषधं लिहिली आहेत ना सकाळ संध्याकाळ त्यांना नीट देत जा. चार पाच दिवसात त्यांना बरं वाटून जाईल. बरं माझी आई मी तुझ्या पाया पडतो. अगं पुढे झालं तुझं शेगण. हळूवंडा केवढ्यांदा बरं असतात ऐकणाऱ्यास वाटल बायको नराती येते. सावकाराच्या मागणं धावताना अक्कल कुठे गेली ती? बरी खुडकी मुडली बघा देवाने तुमची. बोल बाई बोल. अगदी जीव थंड पडस्तावर बोलतो. आत्म माराचं दणक वरण तुझं बोलाचं मार. कधी परपंचाकडे ध्यान आहे का? पोरा बाळांच्याकडे ध्यान आहे? दवा दवा सावकार आणि तू तमाशा. युक्ती वर आहे धुपटी टाकून तमाशा जावा की नाचायला? घरी नाचीची असतेवर पुरं नाही का झालं? हाडन हाड खेळ केला झाला तरी तुझी तोंडाची तोप काही थांबत नाही. दुसरी बाई असती तर कवाच टुनटुणत होऊन कामाला लागलो असतो.
आणि नवरा तसा गुणाचा असता तर मी बी त्याची सेवा केली असती. पुरे ग सीता सावित्रीची माऊली, पुरे पुरे झाले तुझी सेवा आणि पुरे झाले तुझी चाकरी. कसा तरी हो संसार कळलं ने, म्हणजे तू बी सुटली आणि मी बी सुटलो. का कुणी वजा दिले वय माझ्या डोक्यावर? हवा मनात आणि आत्ता माहेरला निघून जाईल. कवा जाती आज बाई, म्हणजे या मोडक्या अंगाने घालवा येतो तुला. तर म्हटलं म्हणून जाते हवय. माझ्या भावाने काही पत्कुरा घेतलाय वय तुमच्या संगत लगीन लावून मला पोहोचायचा. येतच राहणार आणि तुम्हाला बी वतनीवर आणणार. पुरे झालं पुरे झालं पाठ करत नाही. काय आजच्या तमाशात किसण्याची आणि सावकाराची चुरस आहे म्हण. काय तिथं दोघांच्या झगड्यात जाशिला आणि हाय ते मोडका हात पाय बी घालवून बसशिला. झालं झालं काय राहिलं? चढ करा. तू काय मला कडेवरलं पार समजलीसय? चल चल वयार नसला का डोक्यानं पार खाय. पार्वती शिवा बाबा. कोण आहे? मी पोतमल. मने अड आली या पारूबाईच्या नावची. बहिणे तर बाहेर सौभाग्यवती पारूस आशीर्वाद. 50 रुपये पाठवले आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पुढच्या महिन्यात 15 तारखेस रजा घेऊन येत आहे. तुझा शिवा. भाऊजी त्याची समज कळवा. म्हणावं वाईट वाटून ठेवला कस. शिवाला सांभाळून घ्यावं. या म्हणले या. राम 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 राम. अहो तुमचीच वाट बघत होतो म्हणलं येळावर येतायचा का नाही कोणाला ठोक. माझी वेळ चुकायची मग काय सरकार औंढाची जत्रा गाजणार म्हणा की लई तयारी चालली असेल त्या सावकाराची. अरे काय विचारू न ग, तिला खूळ लागायचं राहिले. बकळा माझ्या सवाल आहे. जिद्दीनं उतरलोय मैदानात सरकार. काय करू नका सर, मी बी जिद्दीची बाई आहे. हरले तर परत बोर्डावर उभी राहायची नाही. सांगा अगं त्या विश्वासावर तर तुम्हाला आवाज न दिलं मी. चला वहिने. ए वहिने मी रात्री जेवायला येणार नाही आणि घरी यायला जरा मला येळ. हा इकडे या. काय ग काय चालवलं साहेब? काय झालं आपल्या मनालाच विचारा म्हणजे काय? पण काय झालं ते सांगशील का नाही सरळ? मला तुमचं हे वागणं पसंत नाही. कुणी विचारणार नाही म्हणून मनाला येईल कसं वागताच हवं? कसली माणसं आणून ठेवली चमाळ्यात? काय बिघडलं त्याच्यात? काय बिघडलं नाही ना. मग जावाच आणि माझ्या संग बोलू ना. गेलीस का त्या शिवाजा चव्हाणला? चिडू नकोस ग वहिनी. अगं काहीतरी कारण असेल म्हणूनच ते आलेत ना माणसं आपल्याकडे. तुमचं कारण ठाव आहे मला. सावकाराविरुद्ध हिस्सेनं त्या बाईला आणून ठेवली. पर गाव काय नावं ठेवतं ठाव आहे तुम्हाला? गाव घाल तिकडे खड्ड्यात. गावात सांगू नकस मला. अरे जिकडे घुगऱ्या तिकडे उदू उदू करत गाव. पण मी म्हणते नाही त्या गोष्टीत कसली ईर्षा. तुझ्या तमाशाच्या नादानं वाकडं पाऊल पडलं तर? वहिनी वहिनी तू बोलतीस वही. नाही वय असं नाही वयात. खंडोबाची आण घेऊन सांग. विश्वास ठेव माझ्या. माझी थोडक्यात माहिती म्हणजे नागू सावकार आणि कितना जाधव यांच्या 2 पार्ट्या सामना सुरू होईल. पार्टी कंची सरसरली
हे ठरवायचं काम समस्त गावकऱ्यांचं आणि आम्हा पंचांचं आहे. जी पार्टी सरळ ठरल त्याला मंडळातर्फे 501 रुपये इनाम देण्यात येईल. सुरुवात मी करणार. अगं सर, सुरुवात मी करणार. थांबा, दोन्ही पार्ट्या एकाच वेळी बोर्डावर कशा खेळणार? अगोदर एकीची लावणी होईल आणि मग दुसरीची. पाटील, आमच्या वसई करण्याच्या बारीने सुरुवात झाली पाहिजे. आमचं म्हणणं आहे का 32 गाव करण्याच्या पार्टीने सुरुवात होईल. कोण ठेवतो पाटील? थांबा, असा असा भांडू नका. त्याला मी इगत काढतो. काय ते नाणं उडूनच काय ते ठरवूया. हा हा की बोला. छाप का काटा? छाप. गुलाब वसई करणं सुरुवात केली पाहिजे. मंदिरी चला आज चौसर बाजी, मंदिरी चला आज चौसर बाजी, खेळू की हो राजसा अहुराया तुम्ही, खेळू की हो राजसा अहुराया तुम्ही, घडी भर पलंगी बसा राया तुम्ही, घडी भर पलंगी बसा राया तुम्ही, घडी भर पलंगी बसा राया तुम्ही, घडी भर पलंगी बसा. करून तयारी शेज फुलांची, करून तयारी बाई ग करून तयारी, खरंच करून तयारी, करून तयारी आता शेज फुलांची, करून तयारी आता शेज फुलांची, वेळ घालू कसा अहुराया तुम्ही, वेळ घालू अहुराया तुम्ही, जाणं घडे अहुराया तुम्ही, घडी भर पलंगी बसा अहुराया तुम्ही, घडी भर पलंगी बसा बैराया तुम्ही, घडी भर पलंगी बसा अहुराया तुम्ही, घडी भर पलंगी बसा. अगं बाया, लुटा
नाही हेरलं बघा जरा मोरलं दाण्यान तणी सगळं भरलं गच्च भरलं हे हे गच्च भरलं गच्च भरलं हे हे गच्च भरलं झाडावानी गळत ठेवून पाळत वैरान मनात दुःख धरलं दुःख धरलं आता दुःख धरलं दुःख धरलं आता दुःख धरलं पिकले लुटा माझ्या ढवळ्या तू पवळ्या तू बिगी बिगी चल माझ्या ढवळ्या तू पवळ्या तू बिगी बिगी चल पाख जीना मोत्यांचा पाख जीना मोत्यांचा पाख जीना मोत्यांचा पाख जीना मोत्यांचा आरोल कोंबड झट पुन्हा गोंगड आरोल कोंबड झट पुन्हा गोंगड सुखी साधया कुठा सुखी साधया कुठा अनशी वाद पिकले लुटा की अंगा शिवार पिकले लुटा मोठं लक्षण खोट काय रे गग्या तू म्हणत होतास ना की बोर्डावर भिंगरी वाणी घुमती म्हणून तवा घुमत होती तवा घुमत होती आता झालं काय आता आंबाबाई वाणी बी घुमना की बाबा तुला सांगून ठेवतो तिला बिदागी बी देणार नाही जेवण बी देणार नाही पाटाचं डोसक्यावर सामान घेऊन पाय चालत जावा सकाळच्या तो भर इकडे कुठलं अवसर आणलं तुझ गाव मला म्हटलं कोण कुळाला गडी माझ्या बाईला पळून तर नेलं नाही वा बोकळे वा अगदी जीव पण टाकावा अशी कामगिरी केलीस बघ बर ते सगळं खरं पण बिदागीच काय फड जितल्यावर मागेन असं म्हणाली होतीस मग आत्ताच मागाय पाहिजे मग तेला आणि मोतूर कशाला माग की मी मागल ती मिळेल अग माग तर खरं सरकार तुमच्या कुळवंताच्या हातानं माझ्या पायातले चाळ सोड तुमच्या हातानं माझ्या कपाळावर कुंकाची चिरी ओढा काय भी ना तुम्हाला बकुळे भलतच मागे देवाच्या मनात असेल तस डोळ
अरे गंग्या का आला होतास? ते आपल्या हजामतीला हजामतीला काल झाली तेवढी पूर्ण नाही का झाली? काय लका माझ्या बरोबर नाच गाणं तमाशा बघण्यात जन्म गेला तुझा? काय बाई आणली होती? चुकलं सावकार माझं, चुकलं सावकार माझं. या चुकीबद्दल तुला माफी पाहिजे नाही. माफी पाहिजे असं तर तुला माझं एक काम करायला पाहिजे. एका कामात एवढी चूक झाली तिने तरी सुद्धा तूच काम करायला पाहिजे. तुझ्या बिगर कोण करणार नाही. आणि पुन्हा चूक झाली तर होईल कशी? मी सांगतो त्या वाटेने जा म्हणजे चूक व्हायची नाही. बरं काम तर सांगा. काम सांगतो तुला. मी जरा मळ्याकडे जाऊन येतो, तुम्हाला रातच्याला येऊन भेट. रातच्याला काय रे चुक्या? सकाळच्या तुला एक फांती तुटाना जातो बाल आम्ही भाग. काय चाललंय सावकार? दिसत नाही फांटी तोडते या उगा. आपलं डिवचून कुरापत काढायची सवयच आहे म्हणा की. अरे कुरापत कोण काढते? तू का मी? माझ्या मालकीचं झाड आणि ते तोडायला लावून तोंड वर करून मलाच आणि विचारतोय. अरे लाज नाही वाटत? अरे लाज तुला वाटायला पाहिजे. आता भातून लय नुकसान सोसलं या. त्या माकडाला खाली उतरायला सांग. झाड माझं आहे. अरे सावली माझ्या हातीत आहे. सावकार पुन्हा एकदा सांगतो गुमान खरला जायचं. अरे साधी सावली सुद्धा सनवू ना तुला. तुझी सावली आली तिकडे बघ. सावकार सावकार यांचं झाड तोडून यांच्यावरच गुरगुरता. मला शिकवू नकस. तुझ्या पायाखाली काय जळतंय ते बघ आधी. स्वतःच्या डोक्यावर पदर सरकलाय तो सावर. सावकार शिवा तिकडे मुंबईला काम करतोय तुम्ही दोघं. चिड पडलं मेल्या तुझ्या तोंडात. तुला कुणी आया भानी आहेत का? नाही. अगं मस्त आहेत पण तुझ्या वाणी नाहीत. अरे असलं बोलून एखाद्याचा संसार मातीत घालशील. तुझा मुडदा पाडीन तवा सुटन मी. ह्याला काय उचिड फुकायचं ते फुकून. तुम्ही चला. नाही वहिनी ह्याला मी चला म्हणते ना. वहिनीची मात्र बरोबर लागू पडती. ही सही कोणाची? माझीच. ओळखलीस? तर सावकार आता तुम्हाला द्यायला मग तुला पैसे नाही. पैसे मागितलं कोणी? मग हे समजे पैसे मी तुला सोडून देणार आहे. काय म्हणता? होय पण माझं एक काम केलं पाहिजे. काम? काम तर सांगा. काम जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला सांगेन काम काय ते. पण तू माझं काम करशील की नाही तेवढं मला वचन दे. माझ्याच्यानं होण्यासारखं आहे का? अरे तुझ्याच्यानं होण्यासारखं आहे म्हणून तर तुला सांगायचं. देतो वचन. हे तो शपथ घेऊ. घे खंडोबाच्या आण घेऊन सांगतो. मी तुमचं काम कवाबी करेन. ह्यो कागद घे नेऊन जाळ तिथं. हो पडा जाळून टाक. चाल हा त्याच्या. घे भाई तुझा दादला ताब्यात. ते खुल्ली बक्की पडला का जीव म्हणजे? अरे कालपासून माझ्या मागे फुनफुन लावल्या. काही वेळेवर गाडी घेऊन जावा नाक्यावर नाहीतर चालत यावं लागेल. मी खोट बोलते. घे बघ माझी शपथ. बाईची जरा दांदरे टाकते. भाऊजी तुम्ही चहा घेऊन जा. नाही नाही आता चहा जमणार नाही. मळ्याकडे माणसं. चहा ला किती वेळ लागतोय? मायदार काम आहे तिकडे. तुझं काय? बरोबर. दुपारचं जेवाल तरी येशील ना? ते बी जमणार नाही. आता एकदम सांच्याला येणार. वहिनी एकच राहायचं नाही. शेताकडे वेळेवर जेवण दुपारचं पाठवून द्यायचं. नाहीतरी इतरशील ना आधार. चला आलं देणार. शिवादा गेलो रे. येणार म्हणजे काय येणार? खंड डोसकून ऐकून गेली. गोष्ट सांगणार. बस बस. आतला भोग असून बघू माणसाचा. काय म्हणतेस? काय कसा भोग की गोड? अरे धामचा बोजा डोसक्यावर दिया गेल ना माझ्या. धरलं तर पळत अशी काय असं काय अडूश आहे ना बोलतोय. सांगायचं असं ते सांग बघू. तसंच आहे रे बाबा. एकदा एकदा वाटतो सांगू नाही. ठाव घेतोय माझ्या.
काय सांगायचं असेल ते सांग बघू, रोजच्यात राग घालून देणार। अरे नाही सांग बघू, माझं नाव कुठं पडणार नाहीस नव। अरे नाही नग बाबा, संख्या काय पाहिजे सांग। तू मुंबईला गेल्यापासन किसनानं तुझ्या घरात काय ते खर सांग। सांगतो सांगतो सांगतो, यातलं काय मी खोटं असं माझी जीव झडव हे मी तुला सांगणारच नव्हतो, पण काय करू जीवच राहणार माझा। तुझ्या आणि मी सांगतो तुला झालेलं फार किसनासारखं दिसत असं शब्द गाव म्हणत होत, तू माझ्या पाठच्या भावासारखा म्हणून मी तुला बोल खंडोबाचे आण घेऊन सांगतो हे समज खरं आहे। माझ्या आईच्या गळ्या शपथ सांगतो, अरे हे समज खरं आहे। किसन्याच आणि पारूची बांधगड हे काय आज नवीन आहे वय? खरं आहे, शिवाला जर डोसका असत तर किसना बिन लग्नाचा का राहिला ह्याचा उलगडा करून घेतला असता। वय की मी बी तेच म्हणतोय, पारीला एकटीला किसना जीवा सोडून मुंबईला कधीच गेला नसता। अरे दिसायला देवासारखी दिसणारी माणसं कोणत्या येळेला शान खातील हे पत्त्या नाही लागायचा। अरे पारुळ झालेलं कोरबी अक्षी चिसण्यासारखं होत म्हणजेच्या जागेवर मी असतो पारीला उभी चिरली असती। जाऊ द्या, आपल्याला काय करायचं, अर्जोकर येईल तू बरे। शंकर चिरीम काय काचा आणलाय नवं की मग मळायला सुरुवात कर। आता मात्र तुझं ऐकणार नाही बघा, आपण तिघं मिळून एक फोटो काढूया। आणि भाऊजी जीव टाकत तालुक्याला गेला आणि डॉक्टरला घेऊन आला, त्या वेळेला पाखरासारखं तडपडलं बघा। तुला वाटत असेल ते कोण बोलणार शानपणशी घेऊनार, पण काय करू जीव राहत नाही म्हणून बोलतोय। भाऊजी की आता दिवान दोन घात खाऊ देते मला भी समजतं या पारू, पण कवा तरी आणि कुणीतरी बोलाय पाहिजे ना। काय धांदरड बघ तू, त्या दाल्याच्या खुशीत काय बी सुचत नाही बघ तुला, एवढं भाजून घेतलं तम जरा आता आग गार पडल तम की जरा।
सावधान आठवली तुम्हाला शिवाजा. अरे असं का बघतोय हे शिवाजा. चुप. शिवाजा म्हणशील तर चुप. सोडून गाडी. अरे पण काय झालं ते सांगशील का नाही शिवाला. ठीक आहे माझी जीभ टाळू नकास. सुट्टीवर हायचा ना. मग काय झालं ते डोसक फिरवून घ्यायला. वारे उगा सांग घेऊ नका. बराबर बोलतोय मी. कर्माच बराबर बोलताय. कुठल्या वैराने डाव साधला आणि तुम्हाला येऊन नाद लावला कुणाला ठाऊ. धनी तुकाच्या संसाराला अशी आग लावू नका. शिवाजा अरे असला नाद वाईट म्हणून तूच सांगत होतास ना. आणि तूच हे करायला लागला. याला कारण तुम्ही आहे का हे स्नेहा. अरे इतक्या जनावरांची काय बोलता. माझी शपथ आहे तुम्हाला. तुमच्या मनात काय असेल तेव्हा कुठं मी तुमची पाळ. तू हो पारे बापाने बरबटलेला हात माझ्या अंगाला लावू नकास. पाप कसलं पाप. अरे काय भकायला लागलाय खास. कसलं राक्षस डोक्यात असायला लागलाय तुझ्या. पाप केला असेल तर नरकात जाईल त्यांनी. शिवाजा अरे तुझी माझी दोस्ती जर खरी असेल तर कसलं पाप म्हणतो तुझा उलगडा झालाच पाहिजे. नाहीतर जीवाचं बरं वाईट करून घेईन तुझ्या मोर. अरे कशाला ढूंग करता था. माझ्या नावाला पट्टा लावला था. वीर भावजाईचं नातं लावून नरक उपसला था तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्या. खंडूबाजीच असेल तर माझ्याकडे बघून घेईन. आज तुम्ही माझ्या आबरूवरच घाला घातलाय. माझ्या ऐकलीवरून धर्माला वाढणार सीता सावित्री सारख्या समजा बायावर तुम्ही अन्याय केला. कशाला त्यांचा उद्धार करून तेसनी बी आपल्या नरकात वळती. हा शिवाजा स्वाण बंद कर. अरे लय बोलला. हेच्या मोरे एक सबूत बोलशील तर नरड फोडी तुझ. जनावराच्या अवलादीचा तू आता चितच ठेवत नाही. अरे काय केलं तरी. अरे उलट्या काळजाच्या कसाबा. अरे आई चक्तंबे सारख्या बावलीचा जीव घेतला असतो. अरे कुठे फिरशील हे पाप. रागाच्या भरात शिवानं किसनाला पारुला कुराडीनं तोडलं. ठावा आहे मला. सावकार तुम्ही जर माझं नाव फोडलं तर गावात माझी धडगत नाही. माझ्या घराधारावरून अंगर फिरल्याशिवाय राहणार नाही. ते बी ठावा आहे मला. या कामाकरताच तुला ऋणमुक्त केला. हे बी ठावा आहे ना तुला. या कामाकरता या कामाकरता
ही आग लावण्याकरता म्हणून तुझ्या हातनं तुझा देण्याचा कागद जाळवलाय. जवळ तू माझा घात करत नाही तवरच मी तुझ्या पाठीशी आहे. गावात नुसता वस्त्रा चालू तोंड चालवू नकोस. बोलत चालायचा आणि लवकर आलासा. काय झालं तुमशी? काल रात्री माझ्या स्वप्नात कृष्णा जाधव माझ्या अंगावर फरशी घेऊन धावलं. तेव्हा धरण माझं मन खऱ्यावर नाही, कामावर ध्यान लागना म्हणून मी घराकडे आलो. कृष्णा जाधव होय आणि तुमच्या अंगावर कशाला धावून आला? त्याला तसंच कारण आहे. कारण आहे? अहो काय झालं काय ते नीट सांगा. झोपत तर नाही सांगा नाही. जागा आहे, चांगला जागा आहे. तुळशी, नागू सावकारानं माझ्या घरावरचं ऋण मला माफ केलं म्हणून त्याच्या बदल्यात त्यानं मला लय मोठं पाप करायला लावलं. अगं बाई, म्हणजे काय केलं सकाळी तुम्ही? कृष्णाचा आणि पारूचा वाईट संबंध होता असं मी शिवाला सांगितलं. म्हणून रागाच्या भरात शिवानं दोघांनी ठार केलं. आता कृष्णाचं भूत माझ्या मानभूती बसल्याशिवाय कसं राहील? माझ्या कर्म काय केलं साव तुम्ही? हे तरी मला वाटलंच होत शिव उलट्या काळजाचा राखूस कवातरी तुम्ही पोत्यात आणल्या ती काय राहणार नाही. हे घर तारत्या सावकारच्या मुर्त्यावर घालून आपण एखाद्या बाबडीच्या झाडाखाली ऊन वारा सोसत गेलो असतो तर काय बिघडलं असतं? त्या माऊलीचं आपलं वाकडं होतं का किसण्याचं आपलं वैर होत? देवासारखी माणसं हाक नाक बेइज्जत होऊन जीवाला भोकली. त्यांचा सराप आता आपल्या पोरा बाळाचे लागले बिगर कवा बी राहायचा ना. हे समजलं खरं आहे पण आता मी काय करू? तुम्ही कोर्टात जाऊन सांगा की शिवाला सांगितले मी समजी गोष्ट खोटी होती म्हणून. म्हणजे पारू आणि किसण्याचे लागलेला डाग तरी धुवून निघत. आता मी कोर्टात जातो आणि समजलं खरं सांगतो. अरे बेडा, तुझ्या पापाचा जाम विचारला मी. पाप? मी काय पाप केलंय? अरे कसा पाप? कृष्णन पारूचा खून तू केलास. काय मी? अरे होय होय तू. अरे बघत का नाकळा जोडा आणा म्हणजे कबूल होईल तो. अरे हना या हरम. थांबा थांबा, माझं ऐका. माझ्यावर विश्वास असला तर गुमान घराकडे चला. मी ह्याचा चांगला निवाडा करील. असा अडमुटपणानं तुम्हाला कायदा हातात घेऊ देणार नाही मी. मी या गावचा पोलीस पाटील आहे. चला बघू गुमान घराकडे. चला चला पाटील, तुम्ही झोपला होता? होय. मध्यरात्री दार फुटाल्याचा आवाज तुम्ही ऐकला आणि तुम्ही बाहेरून दार उघडलं? होय जी. पुढे काय झालं? मी दार उघडले, शिवाने रक्ताने माखलेली कुराड माझ्या म्हणून टाकली. पाटील, मी माझ्या बायकोचा आणि कृष्णाचा खून करतो. काय खून केला? वाय, ते वागणे तसं वागल्यात म्हणून त्यांचा खून केला मी. अरे अरे पोरा, काय केलं ते? कसलं खून तुझ्या डोक्यात केलं आणि सोन्याचा त्या संसाराची माती माती केली? पाटील, काय करायचं ते बराबर केलंय. तुम्ही तुमचं काम करा. त्याचा तो अवतार बघून मी घाबरलो. लगेच त्याला अटक केली आणि पोलीस स्टेशनवर हजर केलं. म्हणजे खून कसा झाला, कोणत्या परिस्थितीत, याची तुम्हाला प्रत्यक्षात मुळीच माहिती नाही? नाही. भोसले फौजदार. या वास तुम्ही केला? होय. हा मुद्देमाल तुम्हीच जप्त केला? होय. तुम्ही आणखीन काय काय जप्त केलं?
मैताच्या अंगावरचे रक्ताने भरलेले कपडे, आरोपीच्या हातातील रक्ताने भरलेले कुडा मी स्वतः जपली. ठीक आहे युअर ऑनर. आता माझा शेवटचा साक्षीदार बायजाबाई चौगले. बायजाबाई चौगले. बाई म्हणा, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. नाव काय तुमचं? बायजाबाई बस्सापा चौक. बाई या गुन्ह्याची तुम्हाला काय माहिती आहे सांगा बघू. हे माझ्या घरासमोरच राहतात. खून झाला त्या रात्री, कुणी तेंचाळ्याचा मला आवाज आला म्हणून मी बाहेर आले. बरं पुढे काय झालं? शिवा झोकांडारीत रक्तानं भरलेली फरशी आपल्या घरातला मी बघितला. पुढे सांगा. म्हणून मला संशय आला, त्याच्या घरात जाऊन बघितलं. तवार कृष्ण आणि पारू दोघ जण रक्ताच्या थारात मरून पडलेले मी बघितलं. सरकार पारूला तुम्ही बरेच वर्ष ओळख, तिची चालचालू कशी होती? माऊली बिचारी सीता सावित्री सारखी होती बघा. सपनात देखील तिच्या हातनं असं पाप घडायचं नाही सरकार. औंधाच्या पाडव्याला मी पारूकडे पुरणाची पोळी घेऊन गेले होते, पण पुरीनं पोळी घेतली नाही. म्हणाली माझा दादला घरी नाही, मला गोड जेवण जाणार नाही. पुरीनं पोळी परत दिली, इतका तिचा जीव त्या दादल्यावर सरकार. युअर ऑनर माझा पुरावा संपला. झालेला पुरावा तू ऐकलास, त्याबद्दल तुला काही सांगायचंय? मला काय बी सांगायचं नाही. तुला काही साक्षी पुरावा द्यायचाय? यस युअर ऑनर, माझी पहिली साक्षीदार बकुळा बत्तीसगाव करे. बकुळा बत्तीसगाव करे. बाई कृष्णाला तुम्ही बऱ्याच दिवसापासून ओळखत होता. होय. त्याची वागणूक कशी काय होती? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर, हा प्रश्न अनाठायी आहे, हा साक्षीदारही अनाठायी आहे युअर ऑनर. प्रत्यक्ष खुनाशी याचा काहीही संबंध नाही युअर ऑनर. या बाईच्या नंतरचा साक्षीदार या घटनेवर प्रकाश टाकेल. तत्पूर्वी मला माझा डिफेन्स डिस्क्लोज करायचा नाही, परंतु हा साक्षीदार अत्यंत महत्वाचा आहे एवढंच मी या क्षणी सांगू इच्छितो. ऑब्जेक्शन ओव्हरऑल. बाई सांगा. साहेब बोलत चालून मी नाचणारीन बाई, पण ते कृष्णानं त्या देव माणसानं माझ्या पदराला सुधी हात लावला नाही. हो असा देव माणूस, असा भला माणूस आपल्या वहिनी संघ असलं पाप करेल का? एव्हिडन्स वर्थलेस. क्रॉस इट लाईन युअर ऑनर. माझा शेवटचा आणि महत्वाचा साक्षीदार गंगाराम निवृत्ती न्हावी. गंगाराम निवृत्ती न्हावी. हे पा गंगाराम बुवा, या खटल्या संबंधी तुम्हाला जी काय खरी खरी माहिती असेल ती कोर्टाला सांगा बरं. माझ्या कुलदैवताची आणि धर्माकर्माची आण घेऊन मी खरं खरं सांगतो, या दीर्घवीत पोटाच्या खजेसाठी मी खोट खोट बोललो. सीता सावित्रीसारख्या पतीवरतेवर मी खोटा आहेतला, कृष्णासारख्या देव माणसाला बदनाम केला, शिवासारख्या भोळ्या भावड्या माणसाला खोट नात सांगून नाचाला भडकावला. रागाच्या भरात शिवा अशी काही भयंकर हत्या करत ते मनाचा भाऊ मगलं. सरकार नागू सावकारानं राम लक्ष्मण निर्माण संसार माझ्या हातानं मातीला मिळव. नागू सावकारानं रीन माफीची लालूच दाखवून पळातानं फसून भयंकर संकटात ढकल. सरकार त्याकरता शिवाला जी काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे सरकार, मी तयार आहे. काय केलं तू? तू कोण बोलणार? शिवादा शिवादा.
शिवाला धनी शिवाला या जन्मात सोडवलंस बेस पर वाईट एवढंच वाटतंय या खुले चौरस कशी काढणार तू धनी राहून राहून तुमचीच काळजी वाटती तुमच्या बऱ्या वाईट प्रसंगाला कोण होईल कोण भाकरी तुकडा करून वाढेल तुम्हाला जीवाला सांभाळून राहा जातो आम्ही निष्ठुर दैवा कठोर हाते काय कुणाचा लिहिले माती निष्ठुर दैवा कठोर हाते निष्ठुर दैवा कठोर हाते काय कुणाचा लिहिले माती काय कुणाचा लिहिले माती आम्ही बाहुल्या गुलाम केवळ आम्ही बाहुल्या गुलाम केवळ कळसूत्रे तर तुझ्याच हाती कळसूत्रे तर तुझ्याच हाती तुझ्याच हाती तुझ्याच हाती तुझ्याच हाती